सतीश जांभळे प्लीज आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यावं, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे। ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांना मी विनंती करतो की प्लीज आपण या। किरणदादा शेडगे साहेब प्लीज आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हा, आणि आपल्याबरोबर जे पारंबे गावातील ग्रामस्थ आहेत त्यांना देखील आम्ही विनंती करतो की प्लीज आपण या। आपली प्रीमियर लीग आहे, आपल्या विभागाची प्रीमियर लीग आहे, आपलं प्रतिष्ठान आहे आणि आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून खेळाडूंसाठी एक मोठा व्यासपीठ तयार केलेला आहे आणि आपण आलेल्या सर्व मान्यवरांचा स्नेहपूर्वक सन्मान करणार आहोत। थँक्यू डीजे भरतदादा कदम एकेव यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं। खेळाडू अंशिका इलेवन आणि A1 वॉरियर्स या टीमच्या खेळाडूंना आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठासमोर यावं आणि थोड्याच वेळामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर निलेश कदम एकेव यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं। सर्व खेळाडू यांना प्लीज आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठासमोर येऊन उभं राहावं। A1 वॉरियर्स आणि त्याचबरोबर अंशिका इलेवन, चला अंशिका इलेवन संपूर्ण स्क्वॉड घेऊन मुख्य व्यासपीठासमोर या। अंकुश कदम साहेब एकेव यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं। जे संघ मालक आमचे आहेत A1 वॉरियर्स संघाचे संघ मालक, त्याचबरोबर अंशिका इलेवनचे संघ मालक आणि ज्या संघांनी मात्र या प्रभो प्रीमियर लीगमध्ये सहभाग नोंदवला होता त्या संघ मालक कोण असतील तर प्लीज आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यावं। प्रत्येक संघ आणि त्या संघाचे संघ मालक आपण इथे उपस्थित असाल तर प्लीज मुख्य व्यासपीठावरती आपण या। त्याचबरोबर सातारा जिल्हा आयकॉन जे खेळाडू आहेत ते देखील इथे उपस्थित असतील तर त्यांना देखील आम्ही विनंती करतो की प्लीज आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यावं। वेदांत स्पोर्ट सातारा जिल्हा आयकॉन संजय साळुंके प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती या। अंशिका इलेवन सातारा जिल्हा आयकॉन सुरेश शिंदे आपल्याला देखील विनंती करतो की आपण देखील या। त्याचबरोबर A1 वॉरियर्स टीमचे सातारा जिल्हा आयकॉन सतीश देटे प्लीज आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या आणि ज्या संघांनी मात्र सहभाग नोंदवला आहे त्या संघाचे संघ मालक आणि त्या संघातील जिल्हा आयकॉन आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यावं। चला सतीश देटे प्लीज आपण या मुख्य व्यासपीठावरती, सुरेश शिंदे प्लीज आपण देखील या। सातारा जिल्हा आयकॉन म्हणून जे खेळाडू इथे उपस्थित आहेत त्यांना आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं। तर इथून पुढे आपण ज्या ज्या मान्यवरांनी आपला स्पॉन्सरशिप केलेला आहे त्यांचा आपण शुभ सन्मान आपण करणार आहोत। तर इथून पुढे आपण आलेल्या मान्यवरांचा स्नेहपूर्वक सन्मान करणार आहोत। त्याचबरोबर
शिवशक्ती रायडर्स या टीमचे सातारा जिल्हा आयकॉन तुकाराम जाधव यांना देखील आम्ही विनंती करतो की प्लीज आपण या. आम्ही पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय की जे संघ मालक आहेत प्रत्येक टीमचे ते संघ मालक मुख्य व्यासपीठावरती या. आणि सातारा जिल्हा आयकॉन म्हणून प्रभो प्रीमियर लीगमध्ये जे खेळाडू खेळलेले आहेत त्यांना देखील आम्ही विनंती करतो की प्लीज आपण या. इथे जे खेळाडू आणि जे संघ मालक उपस्थित आहेत त्यांना आम्ही विनंती करतोय पुन्हा एकदा की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं, कारण जे आमच्या समोर आहेत डोळ्यासमोर त्यांची आम्ही नावं घेतोय, परंतु काही खेळाडू पाठीमागे आहेत त्यांना देखील आम्ही विनंती करतो की प्लीज आपण या. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं ओम साई इलेवन या टीमचे संघ मालक ओमकार साळुंके यांचा आपण स्नेहपूर्वक सन्मान करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. ओमकारजी साळुंके साहेब यांचा स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो प्रशांत दादा शेडगे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही ओम साई इलेवन या टीमचे संघ मालक ओमकारजी साळुंके साहेब यांचा स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ओमकारजी साळुंके यांच्यासाठी. मायेने विणलेली उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून आपण त्यांना एक भेटवस्तू देतोय. थँक्यू सो मच. प्रभो शिवाजी राजा प्रतिष्ठानची जी कमिटी आहे त्यांना आम्ही विनंती करतो की प्लीज आपण या. आम्ही पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय की सातारा जिल्हा आयकॉन म्हणून जे खेळाडू इथे उपस्थित आहेत सतीश देटे सर प्लीज आपण या. आणि संघ मालक जे संघ मालक इथे आहेत अंशिका इलेव्हन संघाचे संघ मालक, ए वन वॉरियर्स संघाचे संघ मालक, शिवशक्ती रायडर्स या संघाचे संघ मालक, वेदांत स्पोर्ट, त्याचबरोबर ओम साई इलेव्हन, त्याचबरोबर आय बी एक्स फ्रेंड्स एन ए वॉरियर्स या संपूर्ण टीम ज्या आठ टीम खेळल्या त्या आठ टीमचे संघ मालक प्लीज आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सरशिप लाभलेली आहे सतीश जांभळे युवा उद्योजक त्यांना देखील आम्ही विनंती करतो प्लीज आपण देखील या. आयोजकांची विनंती आहे की प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती या. खरं तर तुम्ही या प्रभो प्रीमियर लीगसाठी विशेष सहकार्य केलेलं आहे आणि सर्व आयोजक समितीची विनंती आहे की प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती या. सतीश दादा जांभळे प्लीज आपण या. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या प्रभो प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये विशेष सहकार्य लाभलेलं आहे सतीश शंकर जांभळे उद्योजक जांभळमुरे यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो की धनाजी राजे शेडगे साहेब अध्यक्ष प्रभो शिवाजी राजा प्रतिष्ठानचे त्यांच्या शुभ हस्ते सतीश दादा जांभळे साहेब यांच्या स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती आम्ही संपन्न करतोय. मायेने विणलेली उबदार शाल, त्याचबरोबर प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पडद्यामागचे आहेत खऱ्यानंतर स्क्रीनवरती येण्यासाठी ते सातत थांबतात, काहीतरी ते बोलतात की आम्ही देणार, फक्त आमची नावं तुम्ही अनाउन्समेंट करू नका, परंतु पडद्यामागचे हिरो ते आहेत.
आणि सतीश दादा जांभळे यांचा स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न केलेला आहे। त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या प्रभो प्रीमियर लीग साठी एलईडी टीव्ही मालिकावीरसाठी सौजन्य लाभलेले आहे। हेरिटेज वाडी हॉटेलचे मालक चालक संपत जाधव नाना यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय। पप्पू आटाळे यांना आम्ही विनंती करतो की प्लीज आपण या, आणि नितीनजी बादापुरे साहेब यांना आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मालिकावीरसाठी एलईडी टीव्ही सौजन्य लाभलेले आहे। संपत जाधव नाना यांचा स्नेहपूर्वक सन्मान अगदी त्यांच्या विश्वासातील कार्यकर्ते अक्षरशः पप्पू आटाळे हे मात्र स्वीकारत आहेत त्यांचा सन्मान। थँक यू सो मच। एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या। सलग दोन वर्ष प्रभो प्रीमियर लीगसाठी मालिकावीरसाठी एलईडी टीव्ही त्यांनी दिलेली आहे। थँक यू सो मच। त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या प्रभो प्रीमियर लीगसाठी सन्मानचिन्ह सौजन्य लाभलेले आहे कासपठार विभागातील सांबरवाडी गावचे उद्योजक आणि ज्यांचा संघ मात्र या प्रीमियर लीगमध्ये खेळला शिवशक्ती रायडर्स या टीमचे ओनर रविदादा पोपळे साहेब यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय। आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो की देवेन मोरे साहेब यांना आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रविदादा पोपळे साहेबांचा स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करायचा आहे। त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान विशेष सहकार्य लाभलेलं आहे डॉक्टर प्रतीक तांबे साहेब यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय। हा सन्मान करण्यासाठी किरण शेडगे साहेब यांना आम्ही विनंती करतो की आपण या, आपल्या शुभ हस्ते डॉक्टर प्रतीक तांबे यांचा स्नेहपूर्वक सन्मान करायचा आहे। किरण दादा शेडगे साहेब यांना आम्ही विनंती करतो की आपण डॉक्टर प्रतीक तांबे यांचा सन्मान स्वीकारायचा आहे। आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो की सुनील दादा बादापुरे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान या मंचावरती संपन्न करतोय। थँक्यू डीजे। त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सातत्यपूर्वक दोन वर्ष सलग या प्रभो प्रीमियर लीगसाठी विशेष सहकार्य लाभलेलं आहे जांभळमोरे गावचे सुपुत्र युवा उद्योजक NS कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा तेजस शिवाजी जांभळे यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय। आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो की संदीप कारबळ यांना आम्ही विनंती करतो की प्लीज आपण या, आपल्या शुभ हस्ते तेजस शिवाजी जांभळे यांचा स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करायचा आहे। थँक्यू डीजे। त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान विशेष सहकार्य लाभलेलं आहे विजयजी माने शिवसेना शहर प्रमुख आदरणीय श्री विजयदादा माने साहेब यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत। ते इथे उपस्थित नाहीत परंतु आम्ही त्यांचा आभार मानतो। त्याचबरोबर अनावळे गावचे सुपुत्र लक्ष्मण पांडुरंग माने LP यांचा देखील आम्ही स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय। ते देखील इथे उपस्थित नाहीत परंतु त्यांचा आम्ही आभार मानतो। त्याचबरोबर दिलीप शंकर देवरे यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या प्रभो प्रीमियर लीगसाठी बेस्ट फलंदाज बेस्ट गोलंदाज षटकार किंग चौकार किंग अशा ट्रॉफीज मिळालेल्या आहेत त्यांचा देखील आम्ही स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत। दिलीप देवरे यांचे कोणी जर समर्थक असतील त्यांची मुलं असतील तर आपण देखील या। थँक्यू सो मच। त्यांचा देखील आम्ही आभार मानतो। त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या
लीग साठी गोलंदाज कूलर सौजन्य लाभलेला आहे। गाठवण गावचे एक अष्टपैलू खेळाडू गणेश भगत यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत। शंकर भोसले यांना मी विनंती करतो की प्लीज आपण या आपल्या शुभ हस्ते गणेश भगत यांचा स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करायचा आहे। त्याचबरोबर फलंदाज साठी देखील आम्हाला कूलर आहे आणि कूलर साठी आम्हाला सौजन्य लाभलंय। दैवड गावचे सुपुत्र आणि ऑलराउंडर अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं राजन देवरे यांना देखील आम्ही विनंती करतो की प्लीज आपण देखील या आपला देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत। थैंक यू डीजे राजन देवरे प्लीज आपण असाल तर या। थैंक यू सो मच। पुढील सन्मान आहे त्याचबरोबर संदीप दादा मोरे ज्यांनी देखील आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान विशेष सहकार्य केलेलं आहे। ते देखील आले असतील तर प्लीज आपण देखील या आपला देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत। त्याचबरोबर गणेशजी माने यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत। प्रभो शिवाजी राजा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आहेत गणेशजी माने त्यांनी देखील आम्हाला या लीगसाठी विशेष सहकार्य केलेलं आहे आणि विठ्ठल आहिरे यांना आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गणेशजी माने यांचा स्नेहपूर्वक सन्मान करायचा आहे। थैंक यू सो मच डीजे। त्याचबरोबर खऱ्या अर्थानं पहा अगदी सातारा जिल्ह्यातील कनेर गाव आहे आणि कनेर गावातील सुपुत्र आणि कनेर तंटामुक्ती अध्यक्ष आदरणीय श्री विजयभाऊ वाघमळे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय। त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय। थँक यू सो मच आपण वेळात वेळ काढून आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतो। त्याचबरोबर संजय यादव यांनी देखील आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय। संजय दादा यादव यांचा स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय। ते नसतील तर त्यांचा आम्ही आभार मानतो। त्याचबरोबर विजयजी शेडगे यांनी देखील आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान विशेष सहकार्य केलेलं आहे। विजय शेडगे प्लीज आपण देखील या। अर्जुन आहिरे साहेब आपण देखील या आपला देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत। त्याचबरोबर राकेश गाडगे यांनी देखील आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान विशेष सहकार्य केलेलं आहे। राकेशजी गाडगे प्लीज आपण देखील आपला देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत। त्याचबरोबर दिनकर शेडगे साहेब आपण देखील आपला देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत। ज्या मान्यवरांची नावं आम्ही घेतोय त्यांनी लवकरात लवकर या कारण जर आपण पाहिलं ना तर मैदानावरती मच्छर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण खेळाडूंना हानिकारक ठरू शकतं। खेळाडूंना विनंती आहे की प्लीज आपण मुख्य व्यासपीठासमोर या अगदी समोर इथे मच्छर कमी आहे आम्हाला माहीत आहे की हानिकारक ठरू शकतं तुमच्यासाठी। चला सर्व खेळाडू प्लीज आपण मुख्य व्यासपीठासमोर या। थँक्यू सो मच। त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या प्रभो प्रीमियर लीगसाठी विशेष सहकार्य लाभलेले आहे कनेर जांभळमोरे जांभळेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य आदरणीय श्री योगेश दादा भरत जांभळे यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो की प्रभाव शिवाजी राजा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रकाश बादापुरे यांना आम्ही विनंती करतो की प्लीज आपण या आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण करणार आहोत। तदनंतर जांभळमोरे ग्रामविकास मंडळ मुंबई
सेक्रेटरी अंकुश बाळू शेलार यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत. ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान स्पॉन्सरशिप केलेली आहे त्या सर्व मान्यवरांचा आम्ही या प्रभो प्रीमियर लीगमध्ये शुभ सन्मान संपन्न करतोय. आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो की शंकर भोसले यांना विनंती करतो की प्लीज आपण या आपल्या शुभ हस्ते अंकुश बाळू शेलार यांचा स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करायचा आहे. त्याचबरोबर के के शेलार यांनी देखील आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान विशेष सहकार्य केलेलं आहे, त्यांचा देखील आम्ही आभार मानतो. संतोष नारायण आटाळे यांचा देखील आम्ही आभार मानतो, त्यांनी देखील आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान विशेष सहकार्य केलेलं आहे. प्रदीप सपकाळ यांनी देखील आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे, त्यांचा देखील आभार. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान विशेष सहकार्य केलेलं आहे, विलास संपत जांभळे यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो की नितीनजी बादापुरे यांना विनंती करतो की प्लीज आपण या आपल्या शुभ हस्ते ज्यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे, विलास संपत जांभळे जांभळमुरे यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती. त्याचबरोबर विशाल पवार यांनी देखील आम्हाला सहकार्य केलेलं आहे, त्यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. युवराज शेडगे पारंबे यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत. ज्या मान्यवरांची आम्ही नावं घेतोय प्लीज आपण लवकरात लवकर मुख्य व्यासपीठावरती यावं. संदीप कारबळ यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. प्रदीप लाड साहेब आपल्याला देखील विनंती करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यावं. सूरज पवार प्लीज आपण देखील या, आपला देखील स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. सुनील बादापुरे यांना विनंती करतो की संदीप कारबळ साहेब यांचा स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न करायचा आहे. शिव प्रतिष्ठान स्पोर्ट्स चोरगेवाडी श्रीकांत घोरपडे प्लीज आपण देखील या, आपला देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत. आयोजक समितीला विनंती असेल की जे मान्यवर मुख्य व्यासपीठावरती येत आहेत त्यांचा कोणीही तुम्ही सन्मान करा. सूर्यकांत शेडगे यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत. नितीनजी निकम यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. नितीन शिंदे प्लीज आपण देखील आपला देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. विनायक आटाळे सूरज उंबरकर आणि भास्कर प्लीज आपण देखील आपला देखील स्नेहपूर्वक सन्मान आपल्या तिघांपैकी एक जण आला तरी चालू शकतं, प्लीज आपण या आपला स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. विशाल मोरे प्लीज आपण देखील या. दत्ता शेलार प्लीज आपण देखील आपला देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. नितीन भगत प्लीज आपण देखील या. दिनकर शेडगे साहेब प्लीज आपण देखील आपला देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. नितीन जी आहिरे प्लीज आपण देखील या, आपला देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. किरण माने प्लीज आपण देखील आपला देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. अमित उंबरकर प्लीज आपण देखील आपला देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. त्याचबरोबर तिन्ही ऑफिशियल पंच प्लीज आपण या, आपला देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठासमोर या, इथे मात्र आतमध्ये या. मच्छर आहे बाहेर, प्लीज आपण आतमध्ये या. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं सातारा
जिल्ह्यातून अगदी कनेरगावचे सुपुत्र कनेर गावचे सुपुत्र आहेत आणि तंटामुक्ती अध्यक्ष विजयभाऊ वाघमळे यांचा देखील शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत. त्यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो की देवेन मोरे साहेब यांना विनंती करतो की प्लीज आपण या. आपला देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत. त्याचबरोबर दिलीप जांभळे जांभळमुरे यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. त्याचबरोबर सागर उंबरकर खास करून गावावरून या लीगसाठी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती आम्ही संपन्न करतोय. किरणदादा शेडगे यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. एकीव गावचे ग्रामस्थ आहेत. आपल्या गावातर्फे आपण एक सन्मान घ्या. त्याचबरोबर देवकल पेट्री या जे इथे आयोजक यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. आपल्या असोसिएशनमध्ये ज्या टीम्स आहेत आणि त्या टीमच्या माध्यमातून प्रत्येक गावातील एक एक मेंबर इथे उपस्थित आहेत त्यांना आम्ही सर्वांना विनंती करतो की प्लीज आपण या. सांबरवाडी प्लीज आपल्या गावातील एक ग्रामस्थ पाठवा. आपला देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत. देवकल गावचे ग्रामस्थ प्रीत आपला एक प्रतिनिधी या. आपला देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर कासाने गावातील ग्रामस्थ प्रीत आपण देखील या. आपण देखील एक स्नेहपूर्वक सन्मान करायचा आहे. चला अटाळी प्लीज आपण देखील आपला देखील एक ग्रामस्थ पाठवा. अनावळे जांभळमुरे अनावळेवाडी पिसानी पेटरी देवकल अंबानी पारांबे एकीव घाटवन कासानी त्याचबरोबर जांभळमुरे ग्रामविकास मंडळ मुंबई मंडळाचे अध्यक्ष रोहिता सिरंग जांभळे यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. थँक्यू सो मच. त्याचबरोबर सातारा जिल्हा आयकॉन म्हणून जे खेळाडू खेळलेले आहेत अगदी वेदांत स्पोर्टमध्ये सातारा जिल्हा आयकॉन म्हणून संजय साळुंके शेंबडी हे खेळलेले आहेत त्यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. सातारा जिल्हा आयकॉन संजय साळुंके यांचा स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो की प्रशांत शेडगे साहेब यांना आम्ही विनंती करतो की आपण जिल्हा आयकॉन संजय साळुंके यांचा स्नेहपूर्वक सन्मान करायचा आहे.
त्याचबरोबर अंशिका इलेवन या टीममध्ये सातारा जिल्हा ऐकवन म्हणून सुरेश शिंदे खेळलेले आहेत. त्यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो की विनोद गोगावले यांना आम्ही विनंती करतो की प्लीज आपण या आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर शिवशक्ती रायडर्स या टीममध्ये तुकाराम जाधव सातारा जिल्हा ऐकवन म्हणून खेळले, त्यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. त्याचबरोबर ए वन वॉरियर्स या टीम मध्ये सतीश देटे संघ मालक ए वन वॉरियर्स सतीश देटे जिल्हा ऐकवन खेळले, त्यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून सलग दोन दिवस समालोचक आपण ऐकलं, सातारा जिल्ह्याचा एक बुलंद आवाज निलेशजी मर्डेकर सर यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो की कमिटीतर्फे त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. सातारा जिल्ह्याचा एक गोड आवाज बुलंद आवाज निलेश मर्डेकर सर यांचा स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं ज्यांचा एक दिवसासाठी आवाज आपण ऐकला, किरणजी मस्कर सर यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. खऱ्या अर्थानं तर जर आपण पाहिलं तर सातारा जिल्ह्यामध्ये या समालोचकाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसंती आहे आणि त्यांचा आवाज आपण प्रभो प्रीमियर लीगमध्ये फायनलच्या दिवसामध्ये ऐकला. किरण मस्कर सर यांचा स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. त्याचबरोबर इनिक लाईव्ह युट्यूब वाहिनीचे सर्वे सर्वा कृष्णा देरवे सुरेश देवरे आणि आशिष पोपळे या त्या टीमचा आम्ही गुणगौरव नक्की करतोय. इनिक लाईव्ह युट्यूबचे सर्वे सर्वा सुरेश देवरे यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं या मुख्य व्यासपीठाची सुशिक्षित अशी रचना केलेली आहे, मंडप डेकोरेशन यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. त्याचबरोबर मैदानाचे जर कोण प्रतिनिधी असतील तर आपण देखील आपला देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. त्याचबरोबर सकाळपासून ज्यांनी मात्र गुणलेखिकाची भूमिका अतिशय चोखपणे बजावलेली आहे, सूरज शेडगे अंबानी यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आठ टीम्स खेळल्या आणि आठ टीम्सच्या माध्यमातून जे संघ मालक इथे उपस्थित आहेत त्यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आपण करूया. वेदांत स्पोर्ट्सचे संघ मालक आहेत दिलीप भगत विठ्ठल आहिरे. प्रशांत बादापुरे यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. वेदांत स्पोर्ट्सचे संघ मालक दिलीप भगत प्लीज आपण या आपला स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. त्याचबरोबर या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी सानपाडा विभागातील नगरसेवक आदरणीय श्री सोमनाथ वासकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही स्नेहपूर्वक स्वागत करतोय. थँक्यू सो मच.
खऱ्या अर्थाने वेदांत स्पोर्ट ही टीम मात्र प्रभो प्रीमियर लीग मध्ये पर्व क्रमांक 2 मध्ये खेळली आणि वेदांत स्पोर्टचे संघ मालक विठ्ठल आहेर यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. थँक यू सो मच. त्यानंतर ओम साई 11 या टीमचे संघ मालक ओमकार साळुंके यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. त्याचबरोबर अंशिका 11 या संघाचे संघ मालक अमोल जांभळे यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. खऱ्या अर्थाने रनरअप संघ ठरलेला आहे अंशिका 11 आणि खऱ्या अर्थाने जिच्या नावाने मात्र ही संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळला. अंशिका अमोल जांभळे यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अंशिका 11 या टीमसाठी चांगला खेळ त्यांनी पेश केला. थँक्यू सो मच. त्याचबरोबर A1 वॉरियर्स या टीमचे संघ मालक सागर कदम, दीपक कदम, गणेश कदम आणि प्रेम कदम. आपण या संघांपैकी संघ मालकांपैकी एक संघ मालक जरी इथे आला तरी चालू शकतं. आपण देखील आपला देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. A1 वॉरियर्स या टीमसाठी खऱ्या अर्थानं चॅम्पियन पद मात्र त्यांनी पटकवलेलं आहे. वेल प्लेड A1 वॉरियर्स टीम. त्यानंतर फ्रेंड्स NA वॉरियर्स या टीमचे संघ मालक नितीनजी बादापुरे आणि अमोल तरडे आहेत. त्यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. फ्रेंड्स NA वॉरियर्स या टीमचे संघ मालक नितीन बादापुरे यांचा स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती. एकदा जोरदार टाळ्या. त्यांनी देखील चांगला खेळ साकारलाय त्यांच्या टीमने देखील. त्याचबरोबर IBX वॉरियर्स या टीमचे संघ मालक प्रवीण ढमाळ आणि प्रतीक चिकणे यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील आपला देखील स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती. त्याचबरोबर विजेता V3 या संघाचे संघ मालक धनाजी राजे शेडगे, प्रशांत शेडगे आणि देवेन मोरे यांना आम्ही विनंती करतो की प्लीज आपण या. विनोददादा गोगावले आणि त्याचबरोबर जगन्नाथ अटाळी साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र या संघ मालकांचा आम्ही स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. विजेता V3 या संघ मालकांसाठी मायाने विणलेली उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान. थँक्यू सो मच. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं शेवटच्या क्षणी अक्षरशः प्राईज वितरणाच्या वेळा आम्हाला ज्यांची मात्र उपस्थिती लाभलेली आहे. सानपडा विभागातील नगरसेवक आदरणीय सन्माननीय श्री सोमनाथजी वासकर साहेब यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो की प्रभो शिवाजी राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनाजी राजे शेडगे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र आम्ही सानपडा विभागातील नगरसेवक सोमनाथजी वासकर साहेब यांच्या स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मायेने विणलेली उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. थँक्यू टीज. त्याचबरोबर आम्ही विनंती करतो की या स्पर्धेला संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्यांची मात्र उपस्थित लाभलेली आहे आदरणीय श्री रवींद्र काटकर साहेब यांना आम्ही विनंती करतो की आपण आपले 2 मिनिट मनोगत व्यक्त करायचं आहे. साहेब जर आपण पाहिलं ना तर कासपठार विभाग फुलांसाठी अगदी ओळखला जातो, जाणला जातो आणि कासपठार विभागातील रंगीबेरंगी फुलं मात्र प्रसिद्ध आहेत संपूर्ण भारत देशामध्ये. खऱ्या अर्थाने एक अनाउन्समेंट नक्की करेन की आमची BSTची बस नवी मुंबई महानगरपालिका आणि त्या BSTच्या बसवरती देखील फुलांची मात्र अगदी
बॅनर लावलेले आहेत, पोस्टरबाजी केलेली आहे, असं हे कास पठार फुलांसाठी प्रसिद्ध असलेलं आणि कास पठार विभागातील सर्वच गावं आणि सर्वच खेळाडू मात्र एकत्रित येतात. दर रविवारी टुर्नामेंट होत असतात आणि आज मात्र मोठी प्रीमियर लीग प्रभो शिवाजी राजा प्रतिष्ठान आयोजित प्रभो प्रीमियर लीगमध्ये सर्व संघ सहभागी झाले आहेत. सर्व संघांच्या माध्यमातून सर्व खेळाडू, अगदी प्रत्येक खेळाडूंनी मात्र 100% देण्याचा प्रयत्न केला आणि ही लीग मात्र यशस्वीरित्या संपन्न केली. काय सांगाल या स्पर्धेबद्दल आणि काय सांगाल प्रभो शिवाजी राजा प्रतिष्ठानबद्दल? खऱ्या अर्थानं प्रभो शिवाजी राजा प्रतिष्ठान म्हटलं ना की कास पठार विभागामध्ये सामाजिक कार्यकर्त्यामध्ये अग्रेसर आहे आणि त्यांचं एक वृद्ध वाक्य आहे, स्वतःसाठी तर सर्वच जगतात, थोडे दुसऱ्यांसाठी जगा. या प्रभो शिवाजी राजा प्रतिष्ठानबद्दल आणि आमच्या सर्व कास पठाराबद्दल काय सांगाल? धन्यवाद. आज या प्रभो शिवाजी राजा प्रतिष्ठानच्या वतीनं श्री प्रभो प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचं इथे आयोजन केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमानिमित्त मला इथे खरं तर थोडंसं मी शिडगे साहेबांना थोडंसं हे करतो, कारण का 2 वर्ष कार्यक्रम इथे भरत असतो, पण मी पण एक कासपठारच्या पायथ्याशीच माझं गाव आहे, पण मला माहीत नव्हतं इथे 2 वर्ष झालं कार्यक्रम भरतात. आज योगायोग असा आला, माझे गुरुवर श्री राजूभाया भोसले त्यांनी मला काल एक विषय सांगितला की तिथे तिथून हा विषय तिथे जाऊन कर, म्हणून मी इथे ते करण्यासाठी आलो होतो. इथे आल्यानंतर प्रत्यक्षात बघितलं मी, हे तर अप्रतिमच कार्यक्रम हा इथे आयोजित केला आहे, त्याबद्दल मी तुमच्या या प्रभू शिवाजी राजे प्रतिष्ठानांना मी खरोखर मनापासून अगदी अंतकरणापासून त्यांना धन्यवाद देतो. कारण का आपल्या गावापासून मुंबईपर्यंत आलेला जो कामगार जो हे आपला एक साधारणतः इथे पैसे कमावणं जे 2 पट पोटाची खळगी भरण्यासाठी इथे आलेले जे आपल्या गावावरून मुंबईपर्यंत आलेल्या ह्या लोकांसाठी ह्या इथून हे मैदान इथे जे भरवलं आहे त्या मैदानातून कुठेतरी एक नावारूपाला आपल्या जिल्हास्तरीय महाराष्ट्रस्तरीय या स्पर्धेत कुठेतरी एखादा खेळाडू जाईल ही अपेक्षा करतो. तसेच मी विकासरत्न अभयसिंहराजे भोसले महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार या संस्थेचा संस्थापक सरचिटणीस आहे, तसेच मी त्या भाऊसाहेब महाराज प्रतिमेस वंदन करून आणि माझ्या आधारस्तंभ आणि ज्यांच्या या वाढदिवसानिमित्त हा जो कार्यक्रम भरलेला आहे, सातारा जावली कार्यसम्राट आमदार श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले हे आमचे आधारस्तंभ आहेत, त्यांच्या मी काल त्यांचा वाढदिवस झाला आणि त्यांच्या निमित्त हा आज क्रिकेट स्पर्धा आहे भरवून ठेवलेले भरवलेले आहेत. तर हे मला अभिमान वाटलं की खरोखर म्हणजे हे काहीतरी आपल्या विभागा भागातील लोक इथे येऊन काहीतरी कार्यक्रम करतात एवढा मोठा, तर मी खरोखर मनापासून अगदी अंतकरणापासून मी त्यांना धन्यवाद देतो. यापुढेही धनंजय शेडगेंना माझी विनंती आहे खरोखर की मला पुढल्या वर्षी काहीतरी इथे मला बोलवा, मी काही ना काहीतरी फुलाची पाखळी अगदी आवश्यक करू शकतो का, हा शब्द देतो. ह्या शब्दाला मी भैया आणि महाराजसाहेबांच्या तडा जाणार नाही आहे, ह्या शब्दाला मी 100% त्यांनाही माहिती आहे, मी त्या पद्धतीनं त्यांच्यावर खांद्याला लावून काम करत असतो, पण मला 2 वर्ष झालं खरंच माहीत नव्हतं, पण आज योगायोग आला, मला माझ्या गुरुंनी मला इथे पाठवलं आणि त्याबद्दल मला इथे तुम्ही जो मान सन्मान केला त्याबद्दल मी शतशः ऋणी आहे. शेडगेसाहेब आमच्याकडे कामगार संघटना आपली आहे, मी बरेचसे आपल्या भागातल्या लोकांना मी न्याय मिळवून दिलेला आहे, कारण का गुमास्ता कामगारांचा आपला विषय असतो, जो 10-10 वर्ष 20 वर्ष मुंबई 40-40 वर्ष नोकरी करतो आणि शेड लोक त्यांना 1 रुपया न देतात त्यांना कामावून घरी पाठवतो, तर त्या लोकांना मी असे बरेचसे आपल्या भागातील लोकांना एक शिरटवलं एक म्हणून आहे, आता त्याला एक मी आता एक न्याय द्यायचं चाललं आहे माझं, आणि असे बरेचसे ठराविक अशा लोकांना आपण दिलेले आहेत, असे लोकांना बरेचसे. तर माझं काय म्हणणं, एक त्या पद्धतीने एक भाऊसाहेब महाराजांची संघटना इतिहास म्हणजे एक आपल्याला चांगलं एक नाव मिळालं आहे आणि त्याचे अध्यक्ष शिवेंद्रबाबू आहेत, तर हे कुठंतरी अजून चांगलं नाव झालं पाहिजे. आपल्या बरेचशा भागातील लोक जे आपल्या इकडे आलेले आहेत कामगार वर्गांना, त्यांना खरोखर त्या संघटनेच्या कामगार युनियनच्या माध्यम त्यांना न्याय मिळाला पाहिजे, तर यासाठी थोडंसं शेडगेंना मी विनंती करतो, ते थोडंसं कुठंतरी लोकांच्या लक्षात आणून द्या की आपली अशी संघटना आहे, कारण का ह्याचे अध्यक्ष दोनच बाबा महाराज अध्यक्ष आहेत आणि भैयाकार अध्यक्ष आहेत आणि मी एक सरचिटणीस आहे, तर हे मला कुठंतरी हे नाव पण एक रोपटं लावलं हे पण कुठंतरी मोठं झालं पाहिजे. तर ह्या माध्यमातून हे सर्व आता बघितलं मी इथे बरेचसे म्हणजे आज मला हे देवरेसाहेब बोलले आता की ही सर्व आपल्या भागातली लोक आहेत मुलं आहेत, तर खरोखर मला अभिमान आहे त्यांना त्यांच्यापर्यंत हा विषय पोचवा आणि तुम्ही थोडा सक्रिय व्हा, तर आपण ह्याच्या चांगल्या पद्धतीनं तिथे कार्यक्रम चांगला करू शकतो. आणि आम्ही ऑलरेडी आपण केलेत कार्यक्रम ह्याच्या आधी, फक्त एक मधले लॉकडाऊननंतर आपण ह्या कोरोनानंतर आपण कुठेतरी बॅकफुटला होतो, पण धन्यवाद
मला इथे बोलल्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो, स्वागत ही करतो, आभार मानतो। थैंक यू सो मच, खूप चांगलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने ही संपूर्ण प्रीमियर लीग आहे ना, ती आपल्या सातारा जिल्ह्याचे भाग्य विधाते दमदार आमदार छत्रपती श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले बाबाराजे यांच्या माध्यमातून ही पुरस्कृत केलेली आहे आणि त्यांचं औचित्य म्हणजे याचं काय तर त्यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाचं औचित्य साधून मात्र ही प्रभो प्रीमियर लीग आपल्या भेटीला आलेली आहे आणि खूप चांगलं सहकार्य सर्वांनीच केलं त्याबद्दल आम्ही त्यांचं आभार मानतो। आता इथून पुढे आम्ही विनंती करतो की खऱ्या अर्थानं अशोक फौजी यांना देखील आम्ही विनंती करतो की प्लीज आपण देखील 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावं। खऱ्या अर्थानं अशोक कदम फौजी म्हटलं का ना की त्यांचा आवाज अगदी आर्मीप्रमाणे आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांचं मनोगत ऐकण्यासाठी सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात आणि आता आम्ही त्यांना विनंती करतो की आपण देखील 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावं। धन्यवाद। अखंड महाराष्ट्राचे दैवत माता तुळजा भवानी आणि त्या तुळजा भवानीचा आशीर्वाद ज्यांना प्राप्त झाला, ज्यांच्या नावाने अखंड महाराष्ट्र ताठ मानेने जगतो, असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपती यांच्या चरणी माझा मानाचा मुजरा। त्याचप्रमाणे ज्या ज्या शहीदाने वेळप्रसंगी आपल्या प्राणाची बाजी दिली परंतु कणभर माती देखील दुश्मनांच्या ताब्यात जाऊ दिली नाही, अशा प्रत्येक शहीदाच्या चरणी मी नतमस्तक होतो। आज प्रभो शिवाजीराजा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आमचे परममित्र आमचे बंधू सन्मान्य श्री धनाजी शेडगे साहेब यांच्या माध्यमातून ही या प्रभो प्रीमियर लीग 2024 आयोजन केलेलं आहे आणि यासाठी आपल्याला उपस्थिती लाभलेली आहे। आज या महाराष्ट्राचा ज्याला सहकारातील दुवा सहकारातील भीष्मपिता म्हटलं जातं असे शिवरायांचे 12वे वंशज श्रीमंत छत्रपती अभसिंहराजे भोसले यांचं नाव मिळणं, छत्रपती घराण्यातलं नाव मिळणं ते कोणाही ऐरागैऱ्याला मिळत नाही आणि ते नाव आदरणीय आपले आमदार बाबाराजे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमचे मित्र सन्मान्य श्री रवी काटकर साहेब यांच्या माथाडी संस्थेला दिलंय। आभसिंहराजे भोसले माथाडी जनरल कामगार युनियनचे संस्थापक सरचिटणीस सन्मान्य श्री रवी काटकर साहेब, आमचे मार्गदर्शक नगरसेवक मस्कर साहेब, त्याचप्रमाणे देवरे साहेब आणि सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवर मित्रांनो, क्रिकेट मला आनंद या गोष्टीचा आहे, आजचा आनंद सांगतोय मी की A1 टीमचा जे लीड केलं होतं ज्यावेळेला ऑप्शन होतं त्यावेळेला मला धनाजी शेडगे साहेबांनी सांगितलं तुम्ही कोणत्या टीमचा सत्कार करू इच्छिता किंवा जो टीम संघ मालक आहे त्याचा सत्कार कोणाचा तुम्ही करू इच्छिता, तर मी म्हटलं मला आडनावं सांगा सगळी, त्यांनी सगळे आडनावं सांगितली आणि A1 टीमचं आडनाव होतं कदम आणि मी पण कदम आणि योगायोग असा की टीम मालक ज्यावेळेला स्टेजवर आले ऑक्शनच्या वेळेला आणि माझ्या हस्ते त्यांनी ज्यावेळेला श्रीफळ स्वीकारलं तेव्हा मस्कर साहेब मी त्यांना काय म्हणालो, मी म्हणालो मी तुमचा सन्मान घेतोय पण मी भारतीय सेनेचा सैनिक आहे, माझ्या हस्ते तुम्ही शॉल घेताय तर ती मानाची ट्रॉफी तुम्हीच घेतली पाहिजे आणि त्यांनी सांगितलं भाऊजी तुमचा शब्द माघारी जाणार नाही आणि योगायोग म्हणा किंवा काही म्हणा आज मला आनंद वाटतो की कदमानी बाजी मारली आहे। परंतु बाजी मित्रांनो आयुष्याची बाजी ज्यावेळेला मारण्याची वेळ येते त्यावेळेला कुठेतरी आपल्या सातारातला युवक मागच्या पायरीवर दिसतो याचं दुःख वाटतं। क्रिकेटची बाजी मारणं ही हार आणि जीत याच्यामध्ये त्याचं दोन ठिकाणी आपण डायरेक्शन देऊ शकतो, जिंकणं किंवा हारणं, परंतु माझ्या तरुण मित्रांनो आयुष्याची बाजी मारत असताना 400 किलोमीटरवरून आपण या मुंबई नगरीमध्ये ज्या बाजी मारण्यासाठी आलेलो आहोत ती बाजी लक्षात ठेवायची आणि ती बाजी काय आहे, आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे, त्यांना समाधान वाटलं पाहिजे, यासाठी आपण खेळलं पाहिजे। कारण प्रभो शिवाजी राजा या प्रतिष्ठानसाठी जेव्हा आपण खेळतो त्यावेळेला आपल्याला कळालं पाहिजे जगाला दिशादर्शक असणाऱ्या राजाच्या नावाचं हे प्रतिष्ठान आहे, त्याचा सन्मान आपल्याला राखता आला पाहिजे, आओन रात्र कष्ट करता आलं पाहिजे। शनिवार रविवार तुम्ही क्रिकेटसाठी नेमका द्या परंतु
तुमच्या सर्व मित्रांना मी हात जोडून विनंती करतो, आज काही माझे युवा मित्र आहेत ते क्रिकेट सोडून बाकी काहीच करत नाहीत, त्यावेळेला मला दुःख होतं मित्रांनो, कारण आता पोलीस भरती आहे, तुम्हाला माहिती आहे आज वन विभागामध्ये भरती आहेत, भरत्यांनी अशी सुळसुळाट मांडला आहे की तुम्ही विचार करू शकत नाही. माझं म्हणणं काय आहे की तुम्ही शनिवार रविवार क्रिकेट खेळाच, परंतु ज्या वेळेला तुमच्या खात्यामध्ये पगार येतो त्या पगारातले 500 रुपये त्या पोलीस भरतीच्या ॲप्लिकेशनसाठी खर्च करा. आयुष्याची लढाई जिंकला तर मरेपर्यंत आई बाबाला मागाल ते देऊ देऊ शकता. यासाठी मुलांनो तुम्ही प्रयत्नशील राहा. सगळे तरुण आज पठार विभागावरचे आज धनाजी शेडगेन साहेबांच्या माध्यमातून एकत्र आलेत. सगळ्या व्यवसायांची एकमेकांशी ओळख करा. आपल्यातलाच कोणतरी अकाउंट खात्यामध्ये, कोणतरी माथाडी खात्यामध्ये, कोणतरी दुसऱ्या विभागामध्ये मोठ्या पदावर कार्यरत असतो, आपल्यातलाच क्रिकेट खेळणारा, त्याच्याशी संपर्क साधा. त्याला सांगा मीही शिकलेलो आहे, माझ्यासाठी तुला काय बेटर देता आलं तर बघ. का माहिती आहे आपण काय करायसाठी आलो इथे? क्रिकेट खेळायसाठी आलोय का? प्रत्येकाने प्रश्न विचारता उत्तर काय मिळेल? अजिबात नाही. आपण या ठिकाणी आलोय आपलं परिवार सांभाळण्यासाठी, यामध्ये स्वतःचं घर घेण्यासाठी मुंबईमध्ये, आणि या मुंबईच्या छाताडावर राज्य करण्यासाठी आलोय, कारण छत्रपती शिवरायांच्या शेवटची राजधानी अजिंक्य तारामधले आपण मावळे आहोत. त्यामुळं कष्ट करा, खूप मोठे व्हा, क्रिकेट खेळा, पण क्रिकेट खेळता खेळता आयुष्याची लढाई जिंका, कारण या क्रिकेटचा देव सुनील गावस्कर या साहेबांनी एक सुंदर कविता केली आहे, आणि त्या कवितेमध्ये एक ओळ त्यांनी गायलेली आहे. त्या ओळीचा अर्थ आहे, जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. म्हणून हे जीवन क्रिकेट सारखं आहे, तर प्रत्येक बॉल षटकार मारता आला नाही तरी चालेल, परंतु एक एक रन काढत आयुष्य या ट्रॉफीच्या दिशेने म्हणजे विजयाच्या दिशेने गेलं पाहिजे. इतकं बोलतो आणि थांबतो. एक वेळ या शिवरायांची घोषणा होईल आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम. माझ्यासाठी एकदा सातारचा आवाज या ठिकाणी. थँक्यू सो मच. आणि आता मात्र शेवटचं मनोगत असेल, आणि खऱ्या अर्थानं सानपाडा विभागातील नगरसेवक सोमनाथजी वासकर सर साहेब यांना आम्ही विनंती करतो की आपण देखील 2 मिनटं मनोगत व्यक्त करावं. खऱ्या अर्थानं खूप वेळ झालेला आहे, आम्हाला माहिती आहे की कारण मुख्य व्यासपीठावरती जे उपस्थित आहेत त्यांना काही प्रॉब्लेम नाही, परंतु मैदानाच्या आतमध्ये जे खाली उपस्थित आहेत त्यांना मात्र मच्छरी हानिकारक आहे, आणि आम्हाला देखील माहीत आहे वेदना तुम्हाला होत आहेत, परंतु शेवटचे 10 मिनटं आम्ही घेऊ. थँक्यू सो मच. प्रभू शिवाजी राजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रमो प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी घनसोलीमध्ये करण्यात आलं. दरवर्षी ही स्पर्धा नवंबरातल्या विविध भागात होत असते. गेल्या वर्षी सानपाडा विभागातही झाली. प्रत्येक कासपडाच्या ज्या निसर्गाच्या कृषीतून आलं, प्रत्येक गावाखेड्यातील प्रत्येक संघ या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या नवंबरीत दाखल होत असतो. इथे हसलेले स्थानिक असलेले जे खेळाडू आहेत, मग गावाकडून आपल्या संघासाठी असलेले खेळाडू आहेत. खरं तर कासपटार या ठिकाणी मी प्रकाशच्या बाजापुरींच्या माध्यमातून नेहमी जात असतो. गेल्या वर्षी तर त्यांनी मला चांगली व्यवस्था करून दिली, राहायची घरी जेवायला बोलवलं. खरं तर त्यांचं प्रेम आणि आपुलकी खूप मोठी आहे. शेडगे साहेबांच्या माध्यमातून ह्या संघाला हातभार लावण्याचा प्रयत्न करत असतो. आमचे पत्रकार नामदेवजी मोरे साहेबांच्या माध्यमातून जे विद्यार्थी असतात त्यांना गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही या ठिकाणी केला असतो. खरंच या साताऱ्याला देणगी आहे. वक्तृत्व तर कदम साहेबांनी फौजी आहेत, त्यांनी तर खूप मोठं केलं. खरंच त्याच्यामुळे एक ऊर्जा निर्माण झाली. परंतु आमचे आज सकाळपासून काय करा, आमचा महाविकास आघाडीचा बूथ लेवल मेळावे त्या ठिकाणी आमचे खासदार साहेबसुद्धा आलेले आहेत, म्हणून अधिक वेळ नाही घेत. परंतु आज या उशीर आलो कारण 2 दिवस मला सातत्याने प्रकाश फोन करतोय. काल माझ्या बहिणीचं लग्न होतं आणि आज सकाळपासून कार्यक्रम आहेत, म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. परंतु नेहमी आपण आपुलकीने आस्थेने मला इथं बोलत असतात. तुम्ही या गरमच्या ठिकाणी आलो, आम्ही 7 जूनला तुमच्या पाचगणी येते आमच्या 40+ची टुर्नामेंट आहे, तिथे जाणार आहोत. म्हणजे तुम्ही इकडे येताना आम्ही तिकडे जातो खेळायला, परंतु आम्ही तुमच्या साताऱ्यात येत असतो, तुम्ही आमच्या नवीन भेटत असता, त्यामुळे आपली देवाणघेवाण चांगली आहे. त्यामुळे तुमचं खूप खूप विजेत्यांचे अभिनंदन. जो संघ जिंकला, ज्यांनी स्पर्धा राबवली त्यांचे विशेष आभार, आणि तुमचं पुनश्च्या आभार. थँक्यू सो मच. आता आलेल्या सर्व मान्यवरांचा आपण स्नेहपूर्वक सन्मान संपन्न केला. तदनंतर आलेल्या मान्यवरांच्या माध्यमातून मनोगत देखील आपण ऐकलं. आता तदनंतर मात्र आपण जाणार आहोत. 2 दिवस तुम्ही खेळ साकारलाय,
त्या खेळीचा मात्र गुण गौरव करण्याची वेळ नक्की आलेली आहे. कोणत्या खेळाडूने कोणतं प्राईज पटकवलंय हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आपण नक्की करणार आहोत. आणि पारितोषिक वितरण करण्यासाठी आम्ही बदल करतोय थोडा मायक्रोफोनवरती. आपण प्राईज वितरणासाठी मायक्रोफोनवरती येथील सातारा जिल्ह्याचा एक गोड आवाज बुलंद आवाज आमचे मार्गदर्शक गुरुवर्य निलेश मर्डेकर सर यांच्या वाणीतून आपण ऐकूया पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर सेमी फायनल क्रमांक दोन आपण पाहिले. एका बाजूला ओम साई इलेव्हन त्यांच्या विरुद्ध तर थँक्यू सो मच. फायनलची मॅच आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. खऱ्या अर्थानं फायनलची मॅच आपण पाहिली. एका बाजूला ए वन वॉरियर्स त्यांच्या विरुद्ध अंशिका इलेव्हन आणि त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांनी मात्र एक चांगला खेळ साकारला सातारा जिल्हा आयकॉन सतीश देटे ठरलाय फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या खेळाडूसाठी. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं फायनलच्या मॅचसाठी अक्षरशः सातारा जिल्हा आयकॉन सतीश देटे यांनी मात्र खूप चांगला खेळ साकारला. त्याबद्दल अगदी एकीव गावचे सुपुत्र सुभाष मारुती कदम यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा धनादेश 1001 रुपयांचा धनादेश दिला जाणार आहे. तो तुम्हाला गुगल पे केला जाईल. थँक्यू सो मच सतीश देटे सर. खऱ्या अर्थानं फायनलचा सामना खेळला आणि फायनलच्या मॅचमध्ये तुम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. खऱ्या अर्थानं फायनलची मॅच खूप महत्वाची होती. विक्रम अंकुश कदम यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं प्राईज आहे. फायनलचा सामना खूप महत्वाचा होता आणि फायनलच्या मॅचमध्ये तुमची बॅट तळपली. अक्षरशः षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. फायनलचा सामना होता, संध्याकाळचं सत्र होतं, 2 षटकांचा सामना, 12 बॉल फक्त तुमच्याकडे होते आणि तुम्ही तब्बल मला वाटतं 41 ते 42 धावा बनवल्या. कशा पद्धतीने माइंड होतं तुमचं की आम्हाला फायनलच्या मॅचमध्ये धावा बनवायचे आहेत? नाही, फायनलची मॅच खूप क्रुशल होती आणि किरण आणि आम्ही गेले 15 वर्ष एकत्र खेळतो आहे. त्यामुळे आमचा गेम प्लॅन ठरला होता, पहिल्या ओव्हरला बॉल खालून मारून थोडा जुना करायचा आणि दुसऱ्या ओव्हरला मी स्ट्राईक घेऊन मारायचं असं ठरलेलं. आणि या टुर्नामेंटमध्ये आम्ही एकच मॅच हरलेलो तर त्यांनी ह्या लोकांनीच आम्हाला हरवलेलं. त्यामुळे आम्ही ह्या मॅच आम्हाला हरवायचीच होती त्यांना, त्या दिवशीच आम्ही खेळू. अगदी बरोबर आहे. किरण जाधव आणि सतीश देटे एकाच टीममधून अनेक वेळा खेळलेले आहेत. तुम्हाला रनरित्या माहिती होत्या, षडयंत्र कशा पद्धतीने रचायच्या होत्या हे माहीत होतं. थँक्यू सो मच ए वन जोडीसाठी. अगदी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या किरण जाधव आणि सतीश देटे यांच्यासाठी. त्याचबरोबर किरण जाधव प्लीज आपण या. आपल्याला देखील विक्रम अंकुश कदम यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं प्राईज आहे आणि विलास कदम यांना आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते किरण जाधव यांना 500 रुपयांचं पारितोषिक बहाल करायचं आहे. खरं तर किरण जाधव यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण किरण जाधव म्हटलं ना खऱ्या अर्थाने गतवर्षी ते शिवशक्ती रायडर्स या टीमच्या माध्यमातून खेळले, त्यावेळेला देखील त्यांनी चॅम्पियन पद पटकावलं होतं. आज ए वन वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून खेळले आणि ए वन वॉरियर्स या टीमने मात्र चॅम्पियन पद पटकावलेलं आहे. म्हणल्यानंतर किरण जाधव हा लकी आहे, जो हा टीममध्ये जाईल त्या टीमला मात्र विजेता पद देऊन नक्की मिळवून देत आहेत. अगदी कॅप्टन कूल यशस्वी कॅप्टन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आज मात्र त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू सो मच. त्याचबरोबर कलरबद्दलही बोलणं तितकंच महत्वाचं आहे. गतवर्षी याच कलरने बाजी मारली आणि यावर्षी देखील याच कलरने बाजी मारली, म्हणजे पुढच्या वर्षी संघ मालक हा कलर घ्यायला इच्छुक असतील. आणि किरण जाधव यांना पण यात मात्र शंका नाही. आता जो खेळ तुम्ही खेळला त्या खेळाचा आता गुणगौरव करूया आणि त्यासाठी आता आपण पुढील पुरस्कारांकडे वळूया. चौकार किंग, षटकार किंग, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, लेजंड खेळाडू आणि उभरता सितारा हे सर्व पुरस्कार आहेत. नामांकन आलेलं आहे, आता पुढील नामांकनाकडे आपण जाणार आहोत. तत्पूर्वी आपण एक जयघोष करूया या स्पर्धेबद्दल, ज्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा आणि ऊर्जा मिळते ते छत्रपती शिवराय आणि यांच्या नावाचा आपण जयघोष करूया आणि या पारितोषिक वितरणाला आपण सुरुवात करूया. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस हिंदवी स्वराज संस्थापक कीर्तिवंत बुद्धिवंत अखंड लक्ष्मी अलंकृत महापराक्रमी महातेजस्वी सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. वीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय श्रीराम.
जय श्री राम, जय श्री राम। आणखीन एक प्राइज येत आहे, अगदी ए वन वॉरियर्स या टीमचे चॉईस खेळाडू आहेत अनिकेत कदम यांच्यासाठी एक प्राइज आलंय। नवतरुण मित्र मंडळ एकीव यांच्या माध्यमातून चॉईस खेळाडू अनिकेत कदम यांच्यासाठी प्राइज आलंय 500 रुपयांचं, ते आम्ही बहाल करतोय। आणि हे पारितोषिक वितरण करण्यासाठी आम्ही विनंती करतो की कनेरगावचे सुपुत्र तंटामुक्ती अध्यक्ष विजयभाऊ वाघमळे यांना यांच्या शुभ हस्ते आम्ही अनिकेत कदम यांना 500 रुपयांचं रोख कॅश प्राइज देतो। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, चॉईस खेळाडू आहेत ए वन वॉरियर्स या टीमचे आणि चॅम्पियन पद देखील त्यांच्या टीमने मिटकवलेलं आहे। थँक्यू सो मच। पहिला पुरस्कार आहे या स्पर्धेचा उगवता सितारा, रायझिंग स्टार हा पुरस्कार आहे। आणि हा पुरस्कार देण्यासाठी विनंती आहे की हा पुरस्कार कमिटी प्रभो शिवाजी राजा प्रतिष्ठान या कमिटीच्या वतीने हा पुरस्कार प्रदान केला जाईल आणि देण्यासाठी आम्ही विनंती करतो की प्रभो शिवाजी राजा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सचिव विठ्ठलजी आहेरे साहेब यांना आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते उगवता सितारा ही ट्रॉफी मात्र बहाल करायची आहे। एनी गेसेस? उगवता सितारा प्रभो प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 चा आहे, खेळाडू वेदांत स्पोर्ट्सचा, पट्ट्या सांबरवाडीचा, वयाच्या 15व्या वर्षी 9वीत असतानाही प्रीमियर लीग खेळतोय शिवम मनोहर जांभळे, उगवता सितारा प्रभो प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 चा। उगवता सितारा शिवम मनोहर जांभळे, पट्ट्या सांबरवाडीचा खेळाडू वेदांत स्पोर्ट्सचा, वय वर्ष 15, इयत्ता 9वी मध्ये शिकत असणारा खेळाडू शिवम मनोहर जांभळे, उगवता सितारा। थँक्यू डीजे। शिवम, या अगोदर तू ही प्रीमियर लीग कधी खेळलास का? नाही। गतवर्षी ही प्रीमियर लीग कशी पाहिलीस? चांगली होती। आला होतास की मोबाईल वरती पाहिली? मोबाईल वरती पाहिली। काय वाटलं होतं की यावर्षी मला सहभागी व्हायचंय? वाटलं होतं। प्रॅक्टिस कुठे करतोस? प्रॅक्टिस गावाला। गावाला करतोस? कुठल्या संघाकडून खेळतोस? डीजे सांबरवाडी। संघाने सपोर्ट केलाय? नक्कीच। आज प्रीमियर लीग मध्ये छाप सोडतोय कसं वाटतंय? चांगलं वाटतंय। पुढच्या वर्षी इच्छुक असाल परंतु शिक्षणाकडे लक्ष देत। एकदा जोरदार टाळ्या, इयत्ता 9वी मध्ये असणारा शिवम जांभळे, उगवता सितारा। पुढील पुरस्कार आहे लेजंड खेळाडू, हा पुरस्कार आपण आता प्रदान करत आहोत प्रभो प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 चा। लेजंड खेळाडू हा पुरस्कार आता देण्यासाठी आपण विनंती करूया सागरजी शिर्के साहेब यांना आम्ही विनंती करतो की प्लीज आपण या आपल्या शुभ हस्ते। लेजंड खेळाडू हा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते मात्र बहाल करायचा आहे अशी आम्ही आपल्यास विनंती करतो। लेजंड खेळाडू हा पुरस्कार आहे ज्यांनी 2 कॅचेस या संपूर्ण स्पर्धेमध्ये पकडलेले आहेत, वय वर्ष आहे 46, खेळाडू शिवशक्ती रायडरचे रवी पांडुरंग पोपळे सांबरवाडी, लेजंड खेळाडू प्रभो प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2, वय वर्ष आहे 46 पकडलेले आहेत 2 कॅच, संघ आहे शिवशक्ती रायडर्स रवी पांडुरंग पोपळे सांबरवाडीचे। रवीदादा, निश्चित रवीदादांशी आपण वार्तालाप करूया। लेजंड खेळाडू, वयाच्या 5व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली? ॲक्च्युली मी 7वीपासूनच क्रिकेट खेळायला चालू केले, त्यावेळेला गावाकडचे क्रिकेट एक खूप वेगळे होते, 5वी 6वीपासूनच सुरुवात केलेले होते। वयाच्या ॲक्च्युली 5वी 6वी वर्षापासूनच आम्ही क्रिकेट खेळायला चालू केलेलं, पण ज्यावेळेला 5वी 6वीत असताना आम्ही ज्यावेळेला क्रिकेट खेळत होतो ना, ते क्रिकेट गावाकडचं वेगळं होतं, आता हे क्रिकेट वेगळं झालेलं आहे। तरी पण आता मुलांना घेऊन आम्ही सगळे क्रिकेट खेळतो, त्यांची इच्छा असल्यामुळे मी खेळत असतो आता। एकदा जोरदार टाळ्या, लेजंड खेळाडू प्रभो प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2, खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी। हे होते रवी पोपळे सांबरवाडीचे ज्यांना लेजंड खेळाडू हा पुरस्कार मिळालेला आहे। आता पुढील पुरस्कार आहे, तो पुरस्कार आहे सर्वाधिक चौकार या स्पर्धेमध्ये ज्यांनी कुठलेले आहेत तो पुरस्कार आपण देणार आहोत आणि देण्यासाठी आपण विनंती करूया
त्याचबरोबर सर्वाधिक चौकार हा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार देण्यासाठी आम्ही विनंती करतो प्रभू शिवाजी राजा प्रतिष्ठानचे संपर्क प्रमुख आणि सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सुनीलजी बादापुरे साहेब यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सर्वाधिक चौकार हा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते बहाल करायचा आहे असे आपणास आम्ही विनंती करतो. एनी केसेस सर्वाधिक चौकार या स्पर्धेमध्ये ठोकलेले आहेत 14 खेळाडू. वेदांत स्पोर्ट्सचा पट्ट्या कासानीचा हर्ष रमेश बादापुरे 14 चौकार प्रभो प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये मारत हा पुरस्कार आपल्या नावी केलाय. सर्वाधिक चौकार प्रभो प्रीमियर लीग मध्ये 14 चौकार आहेत हर्ष रमेश बादापुरे पट्ट्या कासानीचा खेळाडू वेदांत स्पोर्ट्सचा. ते अवेलेबल नाही आहेत, त्यांचे सहकारी हा पुरस्कार स्वीकारत आहेत. पुढील पुरस्कार आहे सर्वाधिक षटकार. हा पुरस्कार इथून पुढे आपण वितरण करत आहोत आणि देण्यासाठी विनंती करूया प्रभो शिवाजी राजा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आदरणीय श्री शंकर दादा भोसले पिसानी यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार बहाल करायचा आहे. आम्ही आपणास नम्रपणे विनंती करीत आहोत. सर्वाधिक षटकार या प्रीमियर लीग मध्ये मारलेले आहेत 16 षटकार. एनी गेसेस पठ्या सारखळ कडववाडीचा खेळाडू अंशिका 11 अभिमन्यू जाधव 16 षटकार प्रभो प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये. आणि त्याचबरोबर सतीश दादा जांभळे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक मात्र त्यांच्यासाठी आलेलं आहे, ते देखील आम्ही त्यांना बहाल करणार आहोत. आणि त्याचबरोबर खास करून गावावरतून अगदी आमच्या गावचे सुपुत्र युवा कार्यकर्ते महेश जांभळे यांच्या माध्यमातून देखील 200 रुपयांचं कॅश प्राईज त्यांच्यासाठी आलेलं आहे, ते देखील आम्ही त्यांना बहाल करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या अभिमन्यू जाधव सारखळ कडववाडी 16 षटकार मारत हा किताब आपल्या नावी केलेला आहे. धन्यवाद. पुढील आता पुरस्काराकडे आपण वळत आहोत. पुढील पुरस्कार आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. हा पुरस्कार आपण आता प्रदान करत आहोत आणि देण्यासाठी विनंती उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार इथून पुढे आपण प्रदान करत आहोत. प्रभो शिवाजी राजा प्रतिष्ठानचे उपखजिनदार आदरणीय श्री देवेन मोरे साहेब यांना विनंती करतो की प्लीज आपण या आपल्या शुभ हस्ते हा किताब मात्र बहाल करायचा आहे. एनी केसेस उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रभो प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 चे आहेत खेळाडू. एनी केसेस उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पठ्या सारखळ कडववाडीचा किरण सुखदेव जाधव बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट खेळाडू A1 वॉरियर चे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक किरण सुखदेव जाधव सारखळ कडववाडी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पठ्या सारखळ कडववाडीचा किरण सुखदेव जाधव. किरण अधिकचा वेळ घेणार नाही, चांगले खेळणार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार तुम्हाला मिळतो, चांगल्या कॅचेस पकडल्या परंतु गोलंदाजी आणि फलंदाजी चांगली राहिली. काही पण करून टीमला जिंकवायचं होतं म्हणून 100% देण्याचा प्रयत्न केला. एकदा जोरदार टाळ्या. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक संघासाठी खेळले. आता इथून पुढचा पुरस्कार आहे उत्कृष्ट गोलंदाज. ट्रॉफी आणि कूलर आहे तो आम्ही आता प्रदान करत आहोत. उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आता प्रदान करण्यासाठी आपण विनंती करूया प्रभो शिवाजी राजा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नितीनजी बादापुरे आणि त्याचबरोबर गणेश माने या 2 मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार बहाल करायचा आहे. प्रभो प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट एनी गेसेस 7 विकेट घेणारा खेळाडू ओमसाई 11 पठ्या पारांबे गावचा राकेश संजय घाडगे उत्कृष्ट गोलंदाज प्रभो प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2. उत्कृष्ट गोलंदाज 7 गडी टिपणारा ओमसाई 11 खेळाडू पठ्या पारांबे गावचा राकेश संजय घाडगे उत्कृष्ट गोलंदाज प्रभो प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. राकेश फक्त 2 शब्द वार्तालाप करेन. चांगलं खेळणार,
सात गडी तुम्ही टिपलेत, ओमसाई संघ देखील चांगला खेळला, पुढे आला, सात विकेट टिपलेत, कसं वाटलं खेळताना? उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार मिळतोय. चांगलं वाटलं, टीमनं भरपूर सपोर्ट केला, त्यामुळं मला वाटतं हे प्राइज आलेले. काही रन इथं आखल्या होत्या गोलंदाजी करताना, जिल्हा आयकॉन देखील खेळत होते. रन इथं बऱ्याच आखल्या होत्या, सेमी फायनलला पण आमचा गेम चांगलाच झाला, पण थोडीशी मिस्टेक झाली, पण जाऊ दे, क्रिकेट आहे, होतं राहतं, बऱ्याच यश अपयश आपण बघितलेले. पुढील वाटचालीसाठी राकेश तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. असंच खेळत राहा, असेच पुरस्कार आपल्या नावी करा. आता पुढील पुरस्कार आहे बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट, ट्रॉफी आणि कूलर आपण देणार आहोत. त्याच्यामध्ये दोन खेळाडूंमध्ये रेस होती. एक खेळाडू आहे 94 धावा हर्ष बादापुरे, ज्यांनी 94 धावा कुठलेले आहेत त्यांना मागे सोडत एका खेळाडूने बाजी मारली आहे. परंतु तत्पूर्वी हा पुरस्कार ज्यांच्या शुभेच्छा आपण देत आहोत, प्रभो शिवाजी राजा प्रतिष्ठानचे खजिनदार प्रशांत शेडगे आणि संपर्क प्रमुख सागर शेडगे या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार बहाल करणार आहोत. आपल्यास आम्ही विनंती करतो की प्लीज आपण या, आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार बहाल करायचा आहे. प्रभो प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट 94 धावा हर्ष बादापुरे यांना मागे सोडत ज्यांनी कुटलेले आहेत 133 रन्स. खेळाडू अंशिका 11 पठ्या सारखळ कडववाडीचा अभिमन्यू प्रकाश जाधव बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट. प्रभो प्रीमियर लीगचा उत्कृष्ट गोलंदाज 133 धावा कुटणारा खेळाडू अंशिका 11 पठ्या सारखळ कडववाडीचा अभिमन्यू प्रकाश जाधव बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट. उत्कृष्ट फलंदाज प्रभो प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 धावा कुटणारा अभिमन्यू प्रकाश जाधव पट्ट्या सारखळवाडीचा खेळाडू अंशिका 11 धावा कुटणारा आणि मुंबई पोलीस सेवेमध्ये आहेत. क्या बात आहे अभिमन्यू, काली आम्ही तुमचा खेळ पाहिला, 49 तुम्ही बनवल्या, आजही चांगले खेळलात. किरण सरने उल्लेख केला की मॅक्सवेल, ज्या प्रकारे आपण पाहिलं की ती इनिंग मॅक्सवेलने खेळली, ऑस्ट्रेलियाने पुन्हा मागे वळून पाहिलं नाही, आणि त्या संघाने वर्ल्ड कप आपल्या नावी केला, भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये असताना देखील भारतीय संघाला जिंकता आलं नव्हतं, परंतु ऑस्ट्रेलिया टीमने ती बाजी मारली. आज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एका पायाला वेदना होत होत्या, तुम्ही खाली पडला, परंतु शेवटपर्यंत लढत राहिला. 133 धावा तुमच्या बॅट मुलात कशा भावना आहेत? खूप छान वाटते, टीम चांगली होती आणि दोन गुरूंनी मला बॉलिंग टाकले, त्यामुळे मी म्हणजे असं नाराज पण नाही आहे, चांगलं खेळायला भेटलं आणि पहिल्यापासून प्रभू हे नाव आवडतं मला आणि चांगली लीग आहे, मस्त. एक प्रश्न निश्चित विचारेन की आपण म्हणतो ना की क्रिकेटच्या स्पर्धा सातत्याने आहेत, परंतु खेळाडूंनी आपल्या करिअरकडेही लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे पाहिलं ना की तुम्ही पहिलं करिअर सेट केलं आहे, तुम्ही आता क्रिकेट खेळत आहे, म्हणजे तुमचा जॉब सेफ आहे, म्हणजे कुठून तरी काहीतरी मानधन येत आहे आणि त्यानंतर मिळालेल्या वेळेमध्ये तुम्ही क्रिकेट खेळत आहे. युवा खेळाडूंना काय सांगाल की आपली नोकरी धंदा शिक्षण सांभाळून क्रिकेट खेळावं? नक्कीच, कारण की माझ्यासोबत असं झालेलं आहे, एक वर्ष मी क्रिकेट पूर्ण सोडून दिलं आणि पूर्ण करिअरकडे लक्ष दिलं. करिअर असेल तर क्रिकेट आहे आणि कॉन्फिडन्स पण येतो तेवढा, खूप चांगलं आहे. सगळ्यांनी हेच सांगायचं लहान मुलांना की तुम्ही पहिलं करिअर करा मग क्रिकेट खेळा. एकदा जोरदार टाळ्या अभिमन्यू जाधव, फार मोलाचे शब्द त्यांनी बोलले की आपलं करिअर देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जे पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत, आपलं करिअर घडवलं, आता क्रिकेट खेळतात मिळालेल्या वेळेमध्ये. आता पुढील पुरस्कार आपण देऊया, सर्वोत्तम पुरस्कार म्हणजे मिस्टर PPL, बरोबर ना, मालिकावीर. गतवर्षी कमलेश भनगे यांना मिळाला होता आणि हा पुरस्कार देण्यासाठी आपण आता विनंती करूया. प्रभो शिवाजी राजा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विनोददादा गोगावले, त्याचबरोबर अध्यक्ष धनाजी राजे शेडगे, उपाध्यक्ष जगन्नाथ अटाळे या तीन मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आपण या स्पर्धेचा राजेचा पुरस्कार मात्र इथून पुढे आपण बहाल करायचा आहे. गतवर्षी मिस्टर PPL हा पुरस्कार कमलेश भनगे सांबरवाडी यांना होता, परंतु यावर्षीचा मिस्टर PPL मालिकावीर या स्पर्धेचा राजा खेळाडू प्रभो प्रीमियर लीगचा मालिकावीर किताब आपण प्रदान करत आहोत. एनी गेसेस, बॅटिंग करताना आहेत 95 धावा, गोलंदाजी करताना 7 गडी बाद, या अष्टपैलू कामगिरीसाठी जातोय मालिकावीराचा पुरस्कार. एनी गेसेस? पठ्या कूस खुर्दचा सतीश विठ्ठल देटे मालिकावीर किताब प्रभो प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 या स्पर्धेचा राजा खेळाडू खेळाडू A1 वॉरियरचा पठ्या कूस खुर्द या गावचा
95 धावा 7 विकेट घेत मालिकावीराचा किताब आपल्या नावी करणारे सतीश विठ्ठल देटे पट्ट्या कुसखुर्द गावचा, माफ करा चुकीचा उल्लेख झाला, सतीश श्रीरंग देटे। एकदा जोरदार टाळ्या, प्रभो प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 चा मालिकावीर किताब मिस्टर पीपीएल हा पुरस्कार, 95 धावा 7 गडी घेत सतीश श्रीरंग देटे पट्ट्या कुसखुर्द गावचा मालिकावीर किताब आपले नावी करतायत। एकदा जोरदार टाळ्या आणि दोन शब्द आपण वार्तालाप करूया। प्रथमतः तर चुकीच्या नावासाठी उल्लेख केला, क्षमस्व, परंतु मालिकावीर किताब घेत सतीश चांगले खेळत, 95 धावा 7 गडी बाद संघ अंतिम सामन्यामध्ये आला, अंतिम सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कारही तुम्हाला, कशा भावना आहेत? नाही, खूप चांगलं वाटतंय। याच्या अगोदर पण मैत्री चषकला पण मॅन ऑफ द सिरीज सायकल भेटली होती। आता हे पुरस्कार एवढे म्हणजे असे घरी नेणारे वस्तू आहेत, पहिले तर असे भेटायचं, घरचे पण खुश होतात, बोलतात की काहीतरी आणलं बाबा, 2 दिवस खेळतोय तर काहीतरी आणलं। खूप चांगलं नियोजन होतं, टीम तर माझी खूप चांगली होती, 2 दिवसात एकही कॅच आम्ही ड्रॉप नाही केली आणि सर्व मिळून एवढे छान खेळत होते। आणि ग्राउंड, ह्या जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडला खूप महत्त्व आहे, विकेटला खूप महत्त्व आहे, अंपायर वगैरे सर्व व्यवस्थित होते, मेन जे टायमिंगचा फॅक्टर होता ते पण खूप चांगलं मेंटेन केलं आणि खूप चांगली आहे। आम्हाला अशी आम्ही अपेक्षा करतो की दरवर्षी आयकॉन म्हणून आम्हाला चान्स देईल। मग शेवटचा प्रश्न असेल की ज्यावेळेस आपण आयकॉन संकल्पना राबवतो ना, प्रश्न हाच असतो की आयकॉन खेळाडू येऊन चांगले खेळ करतील, परंतु याच्या पाठीमागे जर एक आपण बाजू पाहिली ना, जर आपण आयकॉन खेळाडू बरोबर खेळलो ना तर आपलाही खेळ उंचावतो, किंबहुना ते कसे खेळले हे शिकायला मिळतं, किंबहुना त्यांच्या विरुद्ध खेळताना जर आपण त्यांची विकेट घेतली किंवा त्यांना चौकार षटकार मारले ना तर त्या खेळाडूंचा खेळ बहरत जातो, म्हणजे त्यांना एक ही वाट आहे पुढे जाण्याची, तुमच्या भावना कशा आहेत? नाही, नॉट ओनली आयकॉन प्लेअर, असे प्लेअर पण आहेत की ते खूप चांगले खेळतात, आम्हाला पण खूप शिकायला भेटतात। काही लोक असे जे बॉल फिरवतात, लहान मुलं आहेत जे नवीन टॅलेंट आहेत, त्यांच्याकडे एका ॲक्शनमध्ये 2 बॉल आहेत, असं काय नाही की आयकॉन करून शिकण्यासारखं आहे। प्रत्येक दिवशी प्रत्येक मॅचला तुम्हाला खूप शिकण्यासारखं आहे, स्ट्राईक रोटेट करणे, कधी कधी 6 मारणारा बॅट्समन 2 बॉल 3 स्ट्राईक घेत नाही, किंवा असे खूप गोष्टी आहेत, तुम्ही रोज शिकण्यासारखं आहे प्रत्येक गोष्टी। फक्त क्रिकेट खेळताना ग्राउंडच्या बाहेर पण तुम्ही कसे वागता, जेव्हा तुमची मॅच हारते किंवा एखादा प्लेअर तुमचा बॉल खात असतो, तुम्ही इथे बसून बोलता अरे काय मारतो हा मारतो, तो नेक्स्ट बॅट्समन जाणारा तो विचार करत असतो अरे मी पण गेलो आणि बॉल खाल्लं। ह्या सर्व गोष्टी तुम्ही खूप शिकू शकता, करू शकता आणि ह्या गोष्टी खूप शिकण्यासारख्या आहे। नॉट ओनली आयकॉन प्लेअर, तुम्ही प्रत्येक प्लेअर हा युनिक आहे, प्रत्येकाकडे वेगळी क्वालिटी आहे, तुम्ही त्याच्यातून फक्त एक्स्ट्राऑर्डिनरी मेहनत करून फिटनेस करून ते तुम्ही प्रूव्ह करू शकता। या आयकॉन संकल्पनेमुळे खेळाची देवाणघेवाण होते? खेळाची देवाणघेवाण तर होते, आज मला वाटतं 2 दिवसात माझे 50-60 मित्र तरी झाले असतील, ज्या लोकांना फक्त मी नावाने ओळखत होतो, बघत होतो, ते लोक मला हात मिळवतात, भेटतायत, बोलतायत, म्हणजे मी कधी बघितले पण नव्हते। आज मला हा वरचा भाग मला वाटतं 50-60 तरी मित्र माझे मित्र झाले असतील, एवढे तर म्हणजे 10 वर्षात पण माझी ओळख नसती झाली एवढी, त्यामुळे खूप चांगली संकल्प आहे। सतीश देटे, आपल्या जिल्ह्यातले अनेक खेळाडू आता मोठ्या लेवलला खेळत आहेत, तुमच्या संघामध्ये खेळले, तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण खेळाडूंकडे बघत कशा प्रकारचं टॅलेंट आहे आणि कोण तुमच्या मनाला भावलं? भावलं असं नाही, सर्व चांगले प्लेअर आहेत, असं तुम्ही पर्टिक्युलर प्रत्येकाकडे वेगवेगळं आहे, कुणाकडे बॉलिंग आहे, कुणाकडे बॅटिंग आहे, काही काही तर असे मी ऐकले की अरे हेजी दादा फिल्डिंग 1 नंबर आहे, इकडे बॉल गेला सुटणार नाही, असे काही बॅट्समॅन त्यांना कॅच पकडता येत नाही, पण असे काही फिल्डर त्यांच्याकडे कॅच सुटत नाही, म्हणजे बॉल गेला तर तुम्ही बोला हा आउटच आहे, म्हणजे हे तुम्ही म्हणजे सर्वांकडे बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग असली पाहिजे, नाही तुमच्याकडे टॅलेंट असतं, तुम्ही त्याला फक्त त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून करून ते करू शकता। एकदा जोरदार टाळ्या, सतीश देटे कुसखुर्द मालिकावीर किताब आपल्या नावी केलेला आहे, 95 धावा 7 गडी बाद आणि हा किताब आपल्या नावी केलेला आहे सतीश देटे कुसखुर्द। त्याचबरोबर आणखीन एक आपण एक सन्मान करत आहोत, समालोचकांचा हा सन्मान आहे, आपल्याच कासपठार विभागाचा आवाज आहे, सचिन शेडगे सर यांचा आपण सन्मान करत आहोत, त्यांनी देखील या स्पर्धेला समालोचन केलेलं, त्यांना विनंती आहे की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करा। सचिन शेडगे सर पारंबे यांचाही आपण सन्मान करूया, ज्यांचा आवाज आपण नेहमीच 1 गाव 11 च्या स्पर्धांना किंबहुना प्रीमियर लीगमध्ये ऐकलेला आहे, त्यांचा आपण सन्मान करूया आणि हा सन्मान करण्यासाठी आपण प्रभो शिवाजी राजा प्रतिष्ठान कासपठार सातारा यांच्या वतीने हा सन्मान आपण सचिन शेडगे सर यांचा आपण स्नेहपूर्वक सन्मान करत आहोत, ज्यांनी नेहमीच 1 गाव 11 चांगलं समालोचन केलं, युवा समालोचकासाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो होऊन जाऊ द्या, ही ऊर्जा असते एखाद्या समालोचकासाठी, येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित आपल्याला अनेक चांगल्या चांगल्या स्पर्धा करताना ते पाहायला मिळतील, त्यांचा आपण सन्मान करत, त्याचबरोबर आणखीन एक सन्मान आपण करत आहोत, 2 दिवस जो आपण आवाज ऐकतो त्याचबरोबर 1 गाव 11 च्या स्पर्धांनाही आपण आवाज ऐकतो, मग तो आवाज आता कासपठारासाठी सीमित नाही राहिला आहे, पाटण
वाई जावली या विविध ठिकाणी जाऊन त्यांनी समालोचन केले की बाबून आपलं 22 गाव अशा आवाजाचा आपण सन्मान करत आहोत. सन्मान आहे आवाजाचा. तुषार जांभळे सर जांभळमुरे यांचाही आपण सन्मान करत आहोत आणि हाही सन्मान प्रभू शिवाजीराजा प्रतिष्ठान कास पठार सातारा यांच्या वतीने हाही सन्मान आपण करत आहोत. कास पठार टेनिस बॉल क्रिकेटचा आणि सातारा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज तुषार जांभळे सर पारांबे यांचा तुषार जांभळे सर जांभळमुरे यांचा आपण स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करतो. एकदा जोरदार टाळ्या तुषार जांभळे सर जांभळमुरे यांच्यासाठी. हॅलो. आता इथून पुढे आपण द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देत आहोत आणि हा पुरस्कार देण्यासाठी विनंती आहे. कॅश प्राइज आणि ट्रॉफी प्रदान केली जाईल. द्वितीय पारितोषिक देण्यासाठी आम्ही विनंती करतो की जे मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत त्या सर्वांना आम्ही विनंती करतो की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक वितरण करणार आहोत. आपल्या सर्वांना आम्ही विनंती करत आहोत की प्लीज आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही हे द्वितीय पारितोषिक वितरण करणार आहोत. संपूर्ण व्यासपीठाला विनंती आहे की संपूर्ण व्यासपीठाच्या शुभास्ते आपण हा पुरस्कार प्रदान करत आहोत. प्रभो प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 उपविजेता संघ हा पुरस्कार आपण आता प्रदान करत आहोत. त्यासाठी संपूर्ण व्यासपीठाला विनंती आहे की आपण आपल्या सर्वांच्या शुभासे हा पुरस्कार आपण प्रदान करा ही विनंती आहे. द्वितीय क्रमांकावरती प्रभो प्रीमियर लीग वरती नाव कोरलेले संघ मालक आहेत अमोल जांभळे यांच्या मालकीचा संघ अंशिका 11 साठी एकदा जोरदार टाळ्या. प्रभो प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 उपविजेता संघ. ₹55,555 रोख धनादेश आकर्षक ट्रॉफी संघ मालक अमोल जांभळे यांच्या मालकीचा संघ अंशिका 11 आपण प्रदान करत आहोत द्वितीय क्रमांकाचा. अर्थात रनरअप संघ हा पुरस्कार एकदा जोरदार टाळ्या अंशिका 11 साठी. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रभो प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 रनरअप संघ उपविजेता संघ आहे अंशिका 11 संघ मालक अमोल जांभळे यांच्या मालकीच्या संघाला चाललेला आहे प्रभो प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार अंशिका 11. छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हर हर जय श्रीराम. श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले बाबा महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभू शिवाजी राजा प्रतिष्ठान कास पठार सातारा प्रभू प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 थाटामाटामध्ये संपन्न होत आहे. आपण द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार अंशिका 11 संघ मालक अमोल जांभळे यांच्या मालकीच्या संघाला आपण प्रदान करत आहोत. आता इथून पुढे पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार चॅम्पियन संघ प्रभू शिवाजीराजा प्रतिष्ठान कास पठार सातारा आयोजित प्रभू प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ हा पुरस्कार इथून पुढे आपण प्रदान करत आहोत आणि हा पुरस्कार प्रभू शिवाजीराजा प्रतिष्ठान कास पठार कमिटी सदस्य आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या संयुक्त विद्यमानाने आपण चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन हा पुरस्कार प्रभू प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 आपण वितरण करत आहोत ज्या संघाने 1,11,111 रोख राशी आणि आकर्षक ट्रॉफी आपल्या नावी केली. संघ मालक प्रेम कदम, दीपक कदम, गणेश कदम आणि सागर कदम यांच्या मालकीचा संघ एवन वॉरियर्स. कदमो को रुकना मंजूर न था, राहे और भी तो है, तय करना है तो क्यों ना हंसकर तय कर लो, जिंदगी एक सफर ही तो है. प्रभो प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 सफर ज्या संघाने जिंकला आहे संघाचं नाव आहे एवन वॉरियर. संघ मालक प्रेम कदम, सागर कदम, दीपक कदम, गणेश कदम यांच्या मालकीच्या संघाने
प्रभो प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 वरती चैम्पियन पुरस्कार आपल्या नावी केलाय. संघाचं नाव आहे एवन वॉरियर्स. संपूर्ण व्यासपीठ आणि प्रभो शिवाजी राजा प्रतिष्ठान कास पठार सातारा ही संपूर्ण विश्वस्त कमिटी यांच्या शुभेच्छा हा पुरस्कार आपण देत आहोत. छत्रपति श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, हर हर प्रभु श्री रामचंद्र की. त्याचबरोबर आयोजक समितीला आम्ही विनंती करतो की संपूर्ण कार्यक्रम समाप्त झाल्यानंतर आपण कुठेही जाऊ नका, आपल्याला इथे मात्र एक महत्त्वाची मीटिंग अरेंज करायची आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका. संपूर्ण कमिटी मेंबर्स प्रभो शिवाजी राजा प्रतिष्ठानमध्ये जे कमिटी आहेत त्यांना आम्ही विनंती करतो की प्लीज आपण इथेच थांबा. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर आजचा फायनलचा दिवस खूप चांगल्या पद्धतीने रंगलेला आहे. वेळेअभावी जर कुणाचा नामोल्लेख राहिला असेल ना तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि मान्यवर आपण बहुसंख्येने इकडे आलात, आमच्या विनंतीला मान देऊन आपलंही शतश आभार. ज्यांनी आम्हाला आर्थिक पाठबळ दिलं, स्पॉन्सरशिप केली, त्या सर्व दातृत्वाचं प्रतीक असलेल्या मंडळींचा आम्ही मनस्वी आभार. आपण केलेल्या आर्थिक पाठबळामुळे आम्ही एवढी मोठी स्पर्धा उभी करू शकलो. ज्या संघांनी संघ मालकांनी संघ विकत घेतले त्यांचा आभार. ज्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये येऊन खेळ दाखवला त्या सर्व संघ खेळाडूंचा आभार. जिल्हा आयकॉनचा आभार. ग्राउंड ज्यांनी उपलब्ध करून दिलं त्यांचा आभार. ज्यांनी मंडप डेकोर आम्हाला उपलब्ध करून दिला त्यांचा आभार. डीजे मास्टर यांचा आभार. पंचांचा आभार. ज्या ज्या घटकांनी आम्हाला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेलं आहे ना त्या सर्वांचा आभार. आणि वेळेअभावी जर कुणाचा नामोल्लेख राहिला असेल ना तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि पर्व क्रमांक 2 संपला असं जाहीर करतो, परंतु पर्व क्रमांक 3 काहीतरी विशेष आणि खास असणार एवढीच ग्वाही देतो. याही पेक्षा जबरदस्त आयोजन घेऊन आपण पुन्हा एकदा पर्व क्रमांक 3 मध्ये भेटूया. पर्व क्रमांक 2 संपला असं जाहीर करूया. सर्वांना शुभरात्री, धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.